बाळांनो आज आपण काय शिकणार आहोत विषय मराठी। विषय कोणता शिकणार आहोत? मराठी। मराठी मधील टॉपिक कोणता शिकणार आहोत? उभी रेषा। उभी रेषा म्हणजे काय बाळांनो? प्रकार आहेत म्हणजे आकार आहेत। ते आकार तुम्हाला काढण्यास किंवा लिहिण्यास सोपे गेले तर तुम्ही काय करणार आहोत? तुम्हाला काय जमेल? मराठी मधील मूळाक्षरे आणि व्यंजन, गणितामधील 1 ते 100 अंक आणि इंग्रजीमधील A to Z लेटर लिहिता लिहिण्यास सोपे जातील। तर त्याआधी आपण काय करूया? विविध आकारामध्ये प्रकार कोणकोणते आहेत? उभी रेषा, आडवी रेषा, हे बघा मी लिहून दाखवते तुम्हाला। ही कोणती रेषा झाली? उभी रेषा। पुढे काय आहे? आडवी रेषा। याला काय म्हणतात? आडवी रेषा। ही कोणती रेषा? तिरपी रेषा। ही कोणती रेषा झाली? उलटी तिरपी रेषा। आणि परत कोणती रेषा? कर्व कोणता आला? हा उलट सरळ कर्व। आणि नंतर आला उलटा कर्व। हा आणि मग नंतर काय आला? यू, सरळ यू। आणि शेवटचा कोणता आला? उलटा यू। आणि नंतर शेवटी कोणता आला? गोल, म्हणजे काय? वर्तुळ। हे जेव्हा तुम्हाला आकार जमतील बाळांनो तेव्हा तुम्हाला मुळाक्षरे लिहिण्यास काय होतील? सोपे जातील। 1 ते 10 अंक किंवा 1 ते 100 अंक लिहिण्यास काय होतील? सोपे जातील। हे काय आहेत? विविध आकार आहेत आणि इंग्रजीमधील A to Z लेटर लिहिण्यास सोपे जातील। तर आज आपण काय करूया बाळांनो? आज आपण सर्वप्रथम काय करूया? उभी रेषा काढण्यास शिकू या। तर चला बाळांनो माझ्या सोबत सगळ्यांनी वह्या काढायच्या आहेत आणि वह्या काढून मराठीची वही काढायची, मराठीची वही काढायची आहे। आणि मराठीची वही काढल्यानंतर काय करायचंय? सर्वप्रथम उभी रेषा काढण्यास शिकूया। तर बाळांनो ही मी सुरुवातीला काय केलेली आहे? उभी रेषा काढून तुम्हाला दाखवलेली आहे। उभी रेषा कशी काढतात? सरळ इथून इथपर्यंत, याला काय म्हणायचं? उभी रेषा म्हणायचं। मराठीमध्ये काय म्हणतात? उभी रेषा। म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये स्टँडिंग लाईन। काय म्हणायचं? स्टँडिंग लाईन। तर बाळांनो चला आता आपण काय करूया? उभी रेषा काढण्याचा सराव करू या। तर सराव कसा करायचा बाळांनो? तुमची वही घ्यायची आणि त्याच्यामध्ये इथं टिंब 1, 2, 3, 4, 5 टिंब काढायचे आणि त्यानुसार काय करायची? सरळ रेषा जोडायची। म्हणजे झाली बाळांनो उभी रेषा तयार? झाली। तर मग तुम्ही पुढं काय करायचं? उभी रेषा, याला काय म्हणतात? उभी रेषा म्हणतात। म्हणजेच काय? स्टँडिंग लाईन। काय म्हणतात? स्टँडिंग लाईन। तर या रेषेचा काय करायचंय मुलांना? तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे। तर तुम्हाला जमत नसेल बाळांनो, तुम्ही आता काय आहेत? लहान आहात। तर तुम्ही काय करायचंय? तुमच्या मम्मी पप्पाला सोबत घेऊन काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे किंवा उभी रेषा काढायला शिकायचं आहे। हे उभी रेषा म्हणजे विविध जे आकार आहेत, उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, तिरपी रेषा आहे, परत उलटा यू, सरळ यू, गोल, कर्व, असे जे विविध आकार आहेत ते तुम्हाला जेव्हा शिकविलं जाईल, जेवढं शिकविलं जाईल तेवढं तुम्ही काय करायचं आहे? घरी त्याचा सराव करायचा आहे। तर मुलांनो आज आपण शिकलो उभी रेषा, याचा तुम्हाला काय करायचं आहे? घरी सराव करायचा आहे। आणि मराठीच्या वहीमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला हे लिहायचं आहे आणि ह्या उभी रेषा काढून पूर्ण एक पेज काय करायचंय? काढायचं आहे किंवा लिहायची आहे। आणि हे लिहून झाल्यानंतर तुम्ही त्या वहीच्या पेजचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर काय करायचा? सेंड करायचा। इथं संपला आपला उभी रेषा हा टॉपिक। धन्यवाद मुलांना।